आज शाळेने मला इकडे बोलवलं आहे, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका रणफिस बाई. मी बाई म्हणते कारण आम्ही म्हणजे शाळेत टीचरना बाई म्हणायचो, तर तो शब्द आमच्या तोंडात आहे, त्याला अदरवाईज घेऊ नका. पोद्दार बाई, पटफोडे बाई, कमळे बाई आणि वाघमोडे बाई आणि आत्ता कुलकर्णी सर, देशपांडे सर, देशमुख सर, इथं असलेले सगळे टीचर्स, मुली सगळ्या, तुम्ही माझ्या छोट्या मैत्रिणी, तुम्हा सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. आणि म्हणतात ना माणसांनी नेहमी डोळे उघडे ठेवून काहीतरी शिकत राहिलं पाहिजे, तर मला अरे तुम्ही बक्षीस दे, म्हणजे शाळेला आत्ता काहीतरी गिफ्ट देत होतात आणि मला वाटलं अरे एवढे छोटे छोटे पोरी त्या गिफ्ट देतात आणि आपण काहीच करत नाही आहोत. आणि मग मला एक आयडिया सुचली, मी मॅडमची परवानगी घेऊन एक फोन केला. तर माझं भाषण सुरू करण्यापूर्वी मला एक जाहीर करायचं आहे आणि मला खूप खूप आनंद होत आहे आणि ही प्रेरणा मी तुमच्याकडनं आत्ता घेतली आणि खूप म्हणजे मला छान वाटलं की तुम्ही मला जाणीव करून दिली की आता तू मी केलंच नाही, विसरली होती. तर असं झालं आहे त्याचं की माझी ही PhD मी आत्ता मिळवली आणि तो खूप स्ट्रगल होता आणि ते मिळवण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले आणि 100 कारणं होती की नाही 99 कारणं होती की मी PhD सोडावं, पण एखादं दुसरं असं कारण होतं की मी ते करावं. त्यात एक महत्त्वाचं कारण होतं माझे मानलेले बंधू रामचंद्र गवळी, एक सारमी आहेत ते, आता खूप छान शेती करतात मोहोळमध्ये. तर त्यांनी मला सांगितलं की तू आता हे कम्प्लीट कर तुझं PhD आणि तुला मी एक तोळा सोनं देणार. आणि मग माझं PhD कम्प्लीट झालं आणि आता आमचं ठरत होतं की ते मला एक तोळा सोनं देणार होते. तर मी आता त्यांना लगेचच फोन केला, तुम्ही मला एक तोळा सोनं देणार आहात, तर त्याचे पैसे 50,000 होतात, तर ते 50,000 मला माझ्या शाळेसाठी द्यायचे, तुम्ही तयार आहात. आणि ते तयार झाले आणि मला खरंच तुमच्याकडनं शिकायला मिळालं. तर मी एक म्हणजे थोड्याच दिवसात आम्ही अप्रोच होऊ शाळेला, तर माझ्या डोक्यात असं आलं की हे जे 50,000 आहेत ते FD करून शाळेमध्ये ठेवावेत, त्याचं जे काही दरवर्षी व्याज येईल त्या व्याजा इतकीच रक्कम मी स्वतः दरवर्षी घालेन आणि शाळा ज्या मुलींचं नाव सुचवेल त्या मुलींना आपण त्या पैशातून शैक्षणिक साहित्य दरवर्षी इथून पुढे देत जाऊया. तर मला तुम्ही हे जाणीव करून दिली, मी लिटरली माझ्या डोक्यात पण नव्हतं, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि आता सुरुवात करते. तर मलाही मगाशी आणि सगळ्यात महत्त्वाचं मला हसू येत होतं, देशमुख सरांचं कौतुक वाटत होतं सर, गणित विषय आवडायचा म्हणजे मुश्किल आणि तो शिकवणारा मास्तर आवडायचा म्हणजे आणि लांबची गोष्ट आहे. तर सर आल्यानंतर सर येतानाच तुम्ही ज्या टाळ्या वाजवल्या, मी बाईला विचारलं की हे स्पोर्ट्स टीचर आहेत का, नाहीतर मग लँग्वेजचे टीचर आहेत का, शक्यतो मराठीचे शिक्षकांबद्दल थोडीशी जास्त आपुलकी असते आपल्या, तर त्यामुळे नाही ते गणिताचे शिक्षक आहेत. मला खूप आश्चर्य वाटलं आणि माझा दावा आहे की तुमचं सगळ्यांचं गणित खूप उत्तम असणारे जर देशमुख सर शिकवत असते, गणित पक्क असतं ना ते आयुष्यात खूप यशस्वी होतात, ते खूप व्यवहारी असतात माणसं. तर तुम्ही कधीच आयुष्यात फेल्युअर होणार नाही कारण देशमुख सरांनी तुम्हाला गणित शिकवलंय, मला त्याचा अभिमान वाटतो. दुसरी गोष्ट, देशपांडे सर ते बोलतायत संस्कृत किती बोलतात आहेत, मी म्हणाले संस्कृतचे टीचर आहेत का, नाही म्हणे सायन्सचे टीचर आहेत. खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात की आपल्याकडे आत्ता काय व्हायला लागलंय की स्पेशलायझेशन सुरू आहे, म्हणजे कम्प्युटर सायन्स शिकायचं आहे त्यात पण मग मला AI शिकायचं आहे, डेटा सायन्स शिकायचं आहे, अगदी असं अक्यूट होत चाललंय सगळ्या डिसिप्लिन्स. पण असं असताना असं बहुआयामी असणं, अनेक अनेक गोष्टींचा व्यासंग असणं आणि अशी माणसं आपले शिक्षक म्हणून आहेत. तर म्हणजे श्यामच्या आईमध्ये एक वाक्य आहे की नतमस्तक व्हावं असे पाय मिळणं पण खूप नशिबाची गोष्ट असते आणि तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. आता हे दोन शिक्षक इथं समोर आले, ऐकायला मिळालं, त्यातून ते जाणवलं. अजून असे बरेचसे शिक्षक इथं असणार आहेत आणि आहेत, मला दावा आहे माझा कारण मी या शाळेचे स्टुडंट आहे, मला माहिती आहे. तर ह्या सगळ्या शिक्षकांचा आपल्याला सहवास लागतोय, इथून पुढे तुमच्या ते लक्षात येईल ती उणीव चांगल्या शिक्षकाची. तर त्याबद्दल तुम्ही नेहमी शाळेचं कृतज्ञ असलं पाहिजे, आपण सगळ्यांनी, माझ्या सकट आपण सगळ्यांनी नेहमीच कृतज्ञ असलं पाहिजे. आज संमिश्र भावना आहेत, काही आनंद आहे, हुरहुर आहे, असणार आहे. कारण कसं असतं की पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी जात असताना माझ्या शेजारी बसणारी मैत्रीण पण माझ्यासोबत माझा प्रवास करत असते आपला प्रवास हा. आणि मग एखादी दुसरी सुटते, आता बहुतेक कुणी नापास होत नाही, त्यावेळी आमच्या वेळी व्हायच्या एखादी दुसरी सुटायची खाली,
पण वर्गात बसणाऱ्या मुली तर त्याच असायच्या आणि शाळेत रोज शिक्षक बघितलेले असतात, भले मग पुढच्या वर्षी 10वीत देशमुख सर असतील, 8वीत आणि कुणीतरी आधीचे शिक्षक असतील, पण आपल्याला शिक्षक पण ओळखीचे असतात, शाळेचं वातावरण ओळखीचं असतं. पण आता तुम्ही इथून पुढे जिथे जाणार आहात, तुमच्या बेंचवर शेजारी बसणारा मुलगा किंवा मुलगी तुमच्या ओळखीच्या असणार नाही आहेत, समोर शिकवणारे शिक्षक तुम्हाला ओळखणारे असणार नाही आहेत. एक सुरक्षिततेची भावना असते आपल्या मनामध्ये, आपल्या शाळेमध्ये. त्या गेटमधून एंट्री केली की तुम्हाला माहिती आहे माझं आहे, बरोबर ना. आता बाहेरचं विश्व आणखीन व्यापक होणार आहे, तुम्हाला माहित नाही आहे की काय काय असणार आहे. तर थोडी असुरक्षिततेची भावना, थोडीशी हुरहुर ही मनात असणं स्वाभाविक आहे. आणि त्याचबरोबर माझ्या मैत्रिणीचा हात सुटतोय, माझ्या शाळेचा हात सुटतोय ही एक भावना असणार आहे, हे आहेच आहे. पण मग आता मेजर चॅलेंजेस मला जे वाटतात की या शाळेतून बाहेर पडणाऱ्या मुलींना काय असावे, जे आम्हालाही होते आणि मोस्ट प्रॉबॅबली तुम्हालाही ते आत्ता असणार आहेत. आपण को एज्युकेशन घेतलेलं नाही, आपण मुलांसोबत शिकलेले नाही आहोत, आपण मुलींच्या शाळेत शिकलेले आहोत. आता मुलांबरोबर आपल्याला बाहेर शिकायला मिळणार आहे, तर त्यांच्याबरोबर शिकताना कसं शिकायचं आहे? आता हे वय 16 वर्ष, मी बाईने विचारलं किती वर्षांच्या मुली आहेत, म्हणजे 16 वर्षांच्या मुली आहेत, बरोबर. म्हणतात ना तर सरांनी संस्कृतमधलं खूप काय काय शिकवलंय, आता मी सांगते, सरांची माफी मागून पुढचं वाक्य बोलते, 16 वरीस धोक्याचं म्हणतात. का म्हणतात धोक्याचं आहे? मला असं वाटतं की 16 वरीस मोक्याचं पण असतं. मोका म्हणजे काय? संधी, बरोबर, अपॉर्च्युनिटीज. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी लिहिली? 16व्या. शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कधी घेतला? 16व्या. मग आता आपल्याला काय काय करायचंय? आपलं काम फार कठीण नाहीये त्या मनाने, ठीक आहे. तर आपली फोकस, आपलं जे काही सरांनी आता सांगितलं की जे व्हायचं आहे ते ठरवायचं आहे, त्याच्यासाठीच आपला प्लीज मध्ये पडपड नको. ज्यांना आवडत नाही ते केले तरी चालतील उठून, प्लीज मी डिस्टर्ब होते, सॉरी ताई, पडपड नकोस करू. मुलाचा त्रास होत असेल तर आधीच मी सांगितलं होतं की सावलीत बस म्हणून लेट इट. तर आपल्याला मुलांबरोबर को एज्युकेशन घ्यायचं आहे, मोहाचे क्षण समोर येणार आहेत, मुलींची शाळा आहे, मी अगदी मोकळेपणानं बोलतेय तुमच्याशी, तर ते क्षण आत्ता सावरा, त्यातून स्वतःला सावरा. अभ्यासावर फोकस करा, करिअरवर फोकस करा. एकदा तुमचं करिअर घडलं ना, पुन्हा आयुष्य आहे आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला, हे लक्षात घ्या. ही शिकवण मला या शाळेतनं मिळाली आहे. मला आठवत आहे असंच 9वीत दर श्रावणी शुक्रवारी आम्हाला असे नवीन नवीन कपडे घालून यायला मिळायची संधी, आणि एक दिवशी आमच्यातली एक मुलगी लिपस्टिक लावून आली आणि शीला पत्कीबाई आम्हाला गणित शिकवायला होत्या, त्यांनी तिला वर्गात उठवलं, बरं का, अख्ख्या याच्यात कुणी लिपस्टिक लावत होतं त्याला, ती लावून आलेली. उठ म्हणे, तुला काही पाहुणे बघायला येणार आहेत का आज म्हणे, तू का लिपस्टिक लावलंयस? ती घाबरली बिचारी. आणि बाईंनी आम्हाला वर्गात सांगितलं की ते हे जे मी आत्ता सांगितलं की फोकस करा, अप्रोच चांगला ठेवा, अभ्यास करा, करिअर करा, ह्या सगळ्या गोष्टी करायला आयुष्य आहे. लिपस्टिक मी आत्ता लावायला सुरुवात केली, मला भीती वाटायची. परवा शिलापत्कीबाईंची भेट झाली, मी त्यांना ही आठवण करून दिली की तुम्ही आम्हाला सांगायचं की ठीक आहे नटणं मुरडणं ही मुलींच्या एक पार्ट अँड पार्सल असतं, पण कधी काय करायचं ते आपण ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आत्ता हे तुमचं वय आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करिअर चूज करा, त्याच्यावर फोकस करा. आता नेमकं काय करायचं? आम्ही 10वीत होतो, लोअर मिडल क्लासमधल्या घरातलो, आमच्या घरात माझ्यापेक्षा जास्त शिकलेलं त्यावेळी पण कुणी नव्हतं. तर आर्टला जायचं का कॉमर्सला जायचं का सायन्सला जायचं, आर्ट्सला जायचं म्हणजे काय करायचं, कॉमर्सला जायचं म्हणजे काय करायचं, काही कळत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. आमच्या ज्या काही सिनियर ताया होत्या त्यांच्याकडून थोडंफार नॉलेज मिळायचं, पण तुम्ही अशा नशिबवान आहात की आत्ता तुमच्या हातात मोबाईल आहे सगळ्यांकडे. लॉकडाऊनला आणि त्या कोरोनाला थँक्स म्हणा, गुगल आहे तुमच्याकडे, गुगल करायचं, काय शिकायचं ते समजून घ्यायचं, ठीक आहे. आणि आपला कल, आता ॲप्टिट्यूड टेस्ट पण मला वाटतं की शासन करून देतं, त्या चाचण्यांमधून आपला नेमका कल काय आहे, कोणती साईड आपण निवडली पाहिजे, तुमचे शिक्षकही तुम्हाला मदत करतील, ते आत्ता ठरवा. आणि आता मी ॲग्रिकल्चर कॉलेज मॅडमनी माझी ओळख करून दिली, मी त्याच्याबद्दल पण नंतर सांगेन, पण मी आता बघते ना ही मुलं 17-18 वर्षांची मुलं असतात आमच्याकडे ॲडमिशनला येतात, BSc अग्री करायचं. अरे BSc अग्री म्हणजे काय तुला माहिती का, सिलेबस माहिती आहे का? 1904 साली जेव्हा पहिला ॲग्रिकल्चरचं कॉलेज सुरू झालं त्यावेळेचा जो सिलेबस आहे त्याच्यात पुन्हा बदल झालेले नाही आहेत फारसे. पण BSc अग्रिकल्चर बरोबर अजून 9 अलाइड ॲग्रिकल्चरमध्ये कोर्सेस सुरू आहेत, त्याची तुला जाणीव आहे का? माहीत नसतं मुलांना ते काय शिकायचं माहित नाही का? तर माझा भाऊ BSc अग्री झालाय, किंवा आमच्या गावात एक अधिकारी आहे तो BSc अग्री झालाय म्हणून मला BSc अग्री करायचं आहे, असं म्हणजे असं गतानुगतिक असतात मुलं, अंधानुकरण करणारी मुलं असतात. मग त्यांना सांगावं लागतं, अरे तू जा वेबसाईटवर चेक कर ॲग्रिकल्चर आणि अलाइडमध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत, त्याचा सिलेबस काय आहे, तुझा अप्रोच काय आहे, तुला काय करायचं आहे, तुला रिसर्चमध्ये जायचं आहे, मार्केटिंग करायचं आहे, शेती करायची आहे, तुझा ॲटिट्यूड काय ते समजून घ्या आधी, आणि त्याच्यानंतर मग तू तुझं डिसिप्लिन चूज कर. तर आत्ता सुदैवानं खूप साधनं तुमच्या हातात आहेत,
साधन व्यक्ती तुमच्या सोबत आहेत आणि जर काही मदत लागत असेल तर मीही तयार आहे. रणपीसीबाईंकडे जर निरोप दिला तर मीही काही मदत करता आली आपल्या मुलींना, त्यांचा ऍप्टिट्यूड किंवा तुमचं कल लक्षात घेण्यासाठी, तर आपण नक्की काही एखादं शिबिर वगैरे घेऊया. पण मला पुन्हा पुन्हा हेच सांगायचं आहे की ऍक्सिडेंटली कुठलं तरी काहीतरी चूज करू नका कुणीतरी करतंय म्हणून. मला मुळात आवडते की नाही हे बघा बरं का. थोडासा माझा शैक्षणिक प्रवास सांगते. मी टिपिकल एक मराठा फॅमिलीमधली ज्याच्यात शिक्षण आणि त्यातल्या त्यात मुलींचं शिक्षण तर अजिबातच महत्त्व नसलेली अशा घरातून आलेली. आणि आमच्या ढोबळे बिल्डिंगमध्ये या शाळेच्या मुख्याधिपिका त्यावेळच्या, म्हणजे बघा बहुतेक 79 जन्म, म्हणजे 85 मला मी शाळेत ॲडमिशन घेतलं असेल, त्या आमच्या घरात भाड्याने राहायच्या. आणि त्यांनी माझ्या पालकांना फोर्सफुली शाळेत घालायला सांगितलं. माहीत नाही माझं काय झालं असतं, मला नाही आठवत. तर मला मग शाळेमध्ये घातलं आणि मग मी शिकत राहिले, ज्ञानाची ओढ लागत राहिली. आणि आमच्या घरात अजिबातच शिक्षणाचं वातावरण होतं, पण जे बाकीचे आजूबाजूचे जे राहायचे त्यांच्याकडे पुस्तकं असायची, त्यांच्याकडे संगीताच्या क्लासेस वगैरे चालायचे आणि मला त्याच्यातून आवड निर्माण होत गेली. आणि चौथीला जेव्हा मला स्कॉलरशिप मिळाली तेव्हा पेपरला फोटो आल्यानंतर घरातल्यांना चमत्कार जाणवला, अरे हे काहीतरी वेगळंच मटेरियल आपल्या घरात जन्माला आलं. आणि मग सगळ्यांनी मिळून ठरवलं की हिला डॉक्टर करायचं आहे. आणि मग मला माहित नव्हतं, म्हणजे मी पण अशीच तुमच्यासारखी ना, की घरचे म्हणतात ना आता आपण हुशार आहोत, एक स्कॉलरशिप मिळाली, एक चिक्का तुमच्या डोक्यावर बसलाय. आता त्या स्कॉलरशिपची स्टोरी सांगते, बऱ्याचशा घरात तुमच्यापैकी ही स्टोरी असणार आहे. मला मुद्दाम सांगायचे आणि मी सांगितलं, गरिबीची परिस्थिती, शिक्षणाचा फारसा वारसा कुणाकडे नव्हता आमच्या घरामध्ये, तर पुस्तकं आणि शिक्षणाला इतकं दुय्यम स्थान होतं की मला नेहमी दरवर्षी जुनी पुस्तकं वापरायला मिळाली. आणि ज्या वर्षी मी स्कॉलरशिपची माझी परीक्षा होती तर त्यावर्षी सिलॅबस चेंज झाला होता, नवीन पुस्तक घेण्याशिवाय पर्याय नव्हता, तरी मला माझ्या आजोबांनी जुनंच पुस्तक घेऊन दिलं. आणि मला काहीच, म्हणजे वर्गात जे चाललंय आणि त्या पुस्तकात कसलाच अर्थबोध व्हायचा नाही. मग मी एक दिवशी रडायला लागले, आईला म्हणाले, आणि परीक्षा अगदी 2 महिन्यांवर आली होती, तोपर्यंत मी प्रयत्न करत होते की आपण काहीतरी करूया आणि पुस्तक घ्यायचं अवॉइड करूया. आई म्हणाली, अगं मला पुस्तक घेण्याशिवाय पर्याय नाही आणि मला पुस्तक हवंय. आईकडे पण पैसे नसायचे, त्यावेळी स्कॉलरशिपचं पुस्तक घ्यायचं फक्त 18 रुपयाला आणि नसायचे पैसे. सॉरी इमोशनल, बट स्टील. मग आईने आमचे भाडेकरू होते ढोनसळे म्हणून नानाचे असायचे ते, तर त्यांच्याकडून आईने 20 रुपये उसने घेतले. आणि मला, मी आईला एवढा शब्द दिला होता, मला माहित नाही मी का शब्द दिला, मला आठवतोय तो प्रसंग, की मी हे पैसे माझ्या स्कॉलरशिपच्या पैशातून फेडे. आणि 20 रुपये आईने उसने घेतले, 18 रुपयाचं पुस्तक आणि 2 रुपयाचं पॅड घेऊन दिलं. आणि तेही पुस्तक घरी वडिलांना चोरून मी पलंगाखाली लपवून वाचायचे की मला रागवतील की तू नवीन पुस्तक घेतलं, इतके पैसे खर्च केलेस म्हणून. आणि मला स्कॉलरशिप मिळाली. दरवर्षी आम्हाला काहीतरी दर महिन्याला मला वाटतं की 10 रुपये वगैरे मिळायचे. ही अष्टकोनी बिल्डिंग आहे, इथे वर हे जे अटॅच्ड आहे इकडून जाऊन आम्हाला इथे ते पैसे मिळायचे. आणि जेव्हा ते पैसे हातात मिळायचे 3 महिन्याचे 30 रुपये वगैरे, खूप आनंद व्हायचा. ही स्वकष्टाची कमाई होती. ती तेव्हापासून एक सवय लागली होती की जे काही आहे ते आपण स्वतः केलं पाहिजे, स्वतः आपण कमवलं पाहिजे. जेव्हा जेव्हा निबंध स्पर्धा असायच्या, मला आठवते मी एकही बक्षीस सोडलेलं नाही, मला वक्तृत्वात मला गती नव्हती पण मी निबंध लिहायचे. आणि 10वीत गेल्यानंतर मला घड्याळ हवं होतं, तर मी एका निबंध स्पर्धेत 500 रुपयाचं बक्षीस होतं पहिलं येणाऱ्याला. आणि मॅडम मी त्या बक्षीस शाळेत, संभाजीराव शिंदे शाळेने ती परीक्षा, म्हणजे काय कॉम्पिटिशन घेतली होती, त्यात मी भाग घेतला आणि मला ते पहिलं बक्षीस 500 रुपयाचं मिळालं. आणि मी नशिबवान असेल किंवा, तर सर म्हणाले की इच्छाशक्ती तुमची तीव्र पाहिजे, इतकी कीन इच्छाशक्ती पाहिजे ना. मी तर खूपदा या गोष्टीचा अनुभव घेतला आहे की तुम्हाला जे मिळवायचं आहे त्याच्याबद्दल तुम्ही खूप खूप फोकस्ड असाल, तुमच्या मनातून आतून तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्हाला ते मिळतं. मी ही 2 उदाहरणं मुद्दाम सांगितली. आणि माझ्या तुमच्या वयात असतानाची ही उदाहरणं आहेत, म्हणजे मी नंतरची उदाहरणं तर सांगतच नाही आहे तुम्हाला. तर आपण कुठे होतो की आता आपण शाळेतून बाहेर पडतोय, मेजर चॅलेंज मुलांबरोबर को एज्युकेशन घ्यायचं आहे, मोहाचे क्षण होणार आहे, येणार आहे, टाळायचा प्रयत्न करायचा आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की आपल्याला इंग्रजीचा थोडासा फोबिया असतो, भीती असते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हटलं की हा हा काहीतरी वाटत असतं. आणि इंग्रजी बोलायचं, कुणी इंग्रजी बोलणारं समजतं, बऱ्यापैकी मुलींना येत असेल, पण आपण जोपर्यंत कम्युनिकेशन रोजच्या रोज इंग्रजीतून करत नाही तोपर्यंत आपलं इंग्रजी सुधारत नाही. तर कुठल्याही मनामध्ये त्याच्याबद्दलचा न्यूनगंड ठेवू नका, कारण आपण मराठी मीडियम किंवा सेमीचे मीडियम आणि या शाळेत इंग्रजीचं ग्रामर आपलं इतकं पक्कं करून घेतलं जातं की
की मी 21 दिवस इस्रायल मध्ये होते, मला तिथं युएस म्हणजे देशभरातले 21 देशातले लोक आले होते, तर मला चांगलं आठवतं की त्यांच्यापैकी म्हणजे मी काय म्हणायचं आत्माभिमानाचा काय म्हणतात दोष पत्करून मी सांगते की मी पण माझ्यातलं काढून सांगते, माझं ग्रामर पक्क होतं इंग्रजीचं आणि याचा क्रेडिट पुन्हा शाळेला जातं. आमच्या कलबुर्गी बाई होत्या, फुलारी सर होते, आमचे स्पेलिंग टेस्ट घ्यायचे. फुलारी सर काय करायचे, वर्गात 60 मुली असायच्या, सगळ्यांना स्पेलिंग टेस्टच्या दिवशी चारणे आणायला लावायचे. एक घडा शिकून झाला की मग ते 400 गाडी गोळा करायचे आणि 15 रुपये व्हायचे त्याला, आणि स्पेलिंग टेस्ट घ्यायचे आणि ज्यांना पैकीच्या पैकी मार्क्स पडायचे त्याच्यामध्ये त्या मुलींना ते 15 रुपये वाटून द्यायचे आणि मग ते 3 रुपये 2 रुपये मिळवण्यासाठी आम्ही इतका अभ्यास करायचो की त्याची मजाच वेगळी होती त्या पैशाची. आणि तो जो इंग्रजीचा फोबिया आहे तो मनातून काढा. तुमचं ग्रामर पक्क आहे कारण तुम्ही या शाळेत शिकलेले आहात. फक्त सवय करा, एकमेकींशी इंग्रजीतून बोलायला सुरुवात करा, हळूहळू त्या गोष्टी येत राहतील, मला असं म्हणायचं आहे. करिअर निवडत असताना म्हणजे आता पुढं इथून पुढं तुम्हाला थोडंसं अवेअर व्हायचं आहे, पुन्हा मी सांगितलंय, तर तुम्ही गुगलचा वापर त्या कारणासाठी करा, चांगल्या कारणांसाठी करा. माझ्या मुलीच्या बाबतीतल्या काही स्टोरीज मला शेअर करायच्या. तर ती 4th या शाळेत शिकली आहे पण 4th तिला आम्ही घर बदलल्यामुळे दुसऱ्या शाळेत जावं लागलं. तर तिला 60% मार्क पडायचे, कधीच तिला जास्त मार्क्स पडायचे नाही आणि मला खूप काळजी वाटायची. मी जॉब करायचे तर मला वाटायचं की काय म्हणजे आपण आपल्या मुलीकडे लक्ष देत नाही आहोत. आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी मी थोडंफार शिकवायची तर मला कळायचं की तिला तिचं ग्रास्पिंग चांगलं आहे पण जमत नाही आहे नाही आहोत. आणि एक प्रसंग असा झाला की शाळेमध्ये तिनं हँडबॉलच्या टीममध्ये भाग घेतला होता आणि स्टेट लेवल विनर त्यांची टीम झाली 9th असताना. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाळेमध्ये पालक सभा होती आणि मी इथे जरी हुशार असले तरी माझ्या मुलीच्या ह्याच्यामध्ये तिला मार्क कमी पडायचे, तर पालक सभेला मी अगदी मागच्या बाकावर बसलेली असायचे आणि सगळ्या हुशार मुलींच्या आया मला भाव पण कोण देत नव्हतं. आणि मग मला वाईट वाटायचं की आपल्या मुलीला कमी मार्क पडतात. आणि त्या मीटिंगमध्ये एक पेपर दाखवला सरांनी तिच्या वर्गामध्ये आणि मुलं कसं चुकीचं लिहितात आणि तो पेपर माझ्या मुलीचा होता. आणि मी खूप नर्वस झाले, खूप रडायला यायला लागलं मला. मग तिचे जे स्पोर्ट्स टीचर होते जसं आता तुमचे देशमुख सर आहेत तसे, ते तिच्यावर खूप आम्हाला म्हणजे खूप जीव होता त्यांचा एकमेकांवर. तर सरांनी तिला सांगितलं की सोने आपल्याला 10th 80% मार्क पाडायचेत म्हणून. म्हणजे बघा, आपल्या एखाद्या टीचरवर श्रद्धा असते, एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे अभ्यासात आपण कमी असतो पण स्पोर्ट्समध्ये आपण खूप चांगला असतो, म्हणजे प्रत्येक वेळेला अभ्यासातच चांगलं असलं पाहिजे असं नाही असं मला सांगायचं आहे. तर नाही म्हणे आपण 80% टार्गेट ठेवायचं. मी म्हणायचं हिला 80% पडणार आहेत का, आणि मग तिनं 80% असं लिहून ते अभ्यासाला टेबलवर वगैरे असं लिहून अभ्यासाला सुरुवात केलं. आणि मी माझा मुलगा चिडवायचो, आम्ही तिला गंगूबाई म्हणायचं. मी म्हणायचे गंगूबाईनं काय लिहिलं बघ, तो म्हणायचा अगं आई तिला 68 लिहायचं, तिने 86 लिहिलंय चुकून, सगळी तिचं कच्च आहे असं आम्ही तिला इतकं चिडवायचो. तर ती मुलगी 10th गेल्यानंतर तिला तिच्या आयुष्यातले हायएस्ट मार्क 84.4% पडले. तर मला हे सांगायचं आहे की त्या मुलीला 60% पडत होते, तिला तितके मार्क पडले. मग मी तिचे 84% मार्क पडले, मला आनंद झाला, ऑब्व्हियस होतं. मी पेढे वाटायला सुरुवात केली. लोक अपमान कसा करतात बघा. मी सुभाष देशमुख मंत्री साहेब त्यांच्या संस्थेत काम करते, तर मी असं ठरवलं की मी त्यांना पेढे द्यायला जायला पाहिजे. मी त्यांना पेढे द्यायला गेलो, खूप लोक तिथं भेटायला आले होते त्यांना आणि त्यांनाही पेढे वाटत होते. मला म्हणे काय मॅडम पेढे वाटतंय, किती पडले मुलींना मार्क? मी सांगितलं तिला 84%. अहो म्हणे 84 काय पेढे वाटायचे मार्क्स आहेत का म्हणे, 98.9% पडलेली मुलं सुद्धा आजकाल पेढे वाटत नाहीत, रडतात म्हणे, तुम्ही 84% पडल्यावर पेढे वाटताय. लिटरली माझ्या तोंडावर असं बोललं गेलंय. तर मला असं वाटतं की तुम्ही पण भविष्यात जाऊन पालक होणार आहात, तुम्ही पण आत्ता जबाबदार आहात, तर आपल्याला मार्क किती पडतात ते महत्वाचं नाही आहे, तुम्ही कुठून कुठपर्यंत आलाय हे खूप महत्वाचं आहे. तुमचा प्रवास खूप महत्वाचा आहे आणि तो सेलिब्रेट करायला शिका. ज्या वेळेला आपण असं सेलिब्रेट करायला जातो आपल्याला अपमान करणारे क्षण येतात, आपला पाय ओढणारे क्षण येतात, पण दुसरं कोणीतरी आपल्याला टोचून बोलते म्हणून आपला आनंद आपण नाही घालवायचा. आपण ठरवायचं आहे की आपल्याला आनंद कुठल्या गोष्टीतून मिळणार आहे, आपले टार्गेट्स आपण फिक्स करायचे आहेत आणि ते टार्गेट आपण अचीव केले की आपणच स्वतःला बक्षीस द्यायचं आहे, हे लक्षात घ्या. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता त्या मुलीचंच मी सांगते, म्हणजे ह्या शाळेची एक शिकवण आहे अजून मला. आमच्या आगाशी बाई होत्या, त्या स्वतः सायकलवर यायच्या, त्यांची त्यांना कसलीच लाज वाटायची नाही आणि त्या आम्हाला सांगायच्या की म्हणजे आम्ही सगळ्या अगदी गरीब घरातल्याच मुली आम्ही, आणि आम्हाला म्हणायची की भले मग दिवाळीला आपण वर्षातून एकदा दोनदा कपडे घेण्याचा योग येतो, तर दिवाळीला तुम्हाला ड्रेस घेऊ नका, पैसे मिळाले ना पुस्तकं घ्या किंवा प्रवासाला जा. तर ती शिकवण आजही आहे, म्हणजे कुठं बाहेर गेलं की मी 2-4 पुस्तकं घेऊन येतात, तर पुस्तक मिळालं मला खरंच खूप आनंद झाला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मौल्यवान म्हणजे काही असेल तर पुस्तकं आहेत आणि ते मला गिफ्ट स्वरूपात त्या शाळेला दिले.
तर तुम्हालाही मला तेच तोच वारसा मी तुम्हाला सांगते. तुमचे शिक्षकही तुम्हाला नक्कीच सांगत असणार आहेत की तुम्ही पुस्तकं वाचा आणि शक्य असेल तर पर्यटनाला जा. आता पर्यटनाला जायचं म्हणजे कुठंतरी जायचं, तिथं आपले नावं करून यायची वगैरे वगैरे, असले प्रकार करू नका. पर्यटनाला गेल्यानंतर डोळे कान सगळी आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत ती चालू ठेवा. कुठल्या कुठल्या ज्ञानेंद्रियातून काय आपल्याला ग्रहण करता येईल ते ग्रहण करायचा प्रयत्न करा. आता थोडक्यात सांगते, माझ्या मुलीचं आता ऍडमिशन बीजे मेडिकलमध्ये, ती MBBS करते थर्ड इयरला. म्हणजे जिला 60% पडत होते ती MBBS करते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. जर तुम्ही ठरवलं 11वी 12वीला तिला अजून कॉन्फिडन्स आला, तिला असं वाटलं की नाही आता मी जर अभ्यास करू शकले किंवा मी फोकस केलं तर मी खूप काही माझ्या आयुष्यात करू शकते, तर ते उदाहरण मी माझी मुलगी म्हणून नाही सांगते, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते की जर आतापर्यंत कमी मार्क पडले असतील 50%, 60%, वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. आत्तासुद्धा तुमच्या आयुष्याला तुम्ही दिशा देऊ शकताय. अजूनही आपली वेळ वाया असं वाटत असं 10वी झालं म्हणजे सगळं संपलं असं काहीही नाही आहे. तर अजून एक होतं की आम्हाला आकाशबाईंनी सांगितलं होतं की तुम्ही डायरी लिहायला सुरुवात करा. तुमच्याही शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं असेल डायरी लिहा, आणि ज्या लिहित नसतील त्यांनी प्लीज लिहायला सुरुवात करा. मलाही आजही सवय की मी डायरी लिहिते. डायरी लिहायची आपली, आपण काय करतो त्याच्यामध्ये लिहायचं. आता काय करतो मग माझी मुलं लहान असताना मी त्यांना सांगा काही म्हणे, रोज उठून आपण तेच काम करतो तेच काय लिहायचं आहे. मी म्हणायचे काय करतो त्यापेक्षा मला आज काय वाटलं. बरोबर ना? आपण हिशोब लिहितो की नाही? हिशोब तुम्ही लिहिता? हो म्हणताय लिहिता हिशोब? घरी आईला बाबा पैसे खर्चायला देतात, आई हिशोब लिहून ठेवत असेल किंवा तुम्हाला पॉकेट मनी मिळत असेल तर. आणि हिशोब लिहावर का? सवय चांगली आहे. त्या डायरीच्या पेजमध्ये का कोपऱ्यात आज आपण काही पैसे खर्च केले असतील किंवा मिळवले असतील त्याचाही हिशोब लिहा. हिशोब लिहिल्यामुळे आपल्याला जाणीव होते की अरे मी खर्च जास्त करते आहे का किंवा मी काही कमवतच नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी घडत असतात. हिशोब लिहायला सुरुवात करा. हा जसा पैशाचा आर्थिक व्यवहाराचा हिशोब ठेवताय तसा तुमच्या बिहेवियरचा पण हिशोब ठेवा. आज मी सकाळपासून काय काय चुकीचं वागली आहे आपल्याला जाणवतं. आपण थोडा विचार करायला पाहिजे. आज मी आईला जरा ओरडून बोलली आहे, आज मी बाबांना थोडंसं उद्धटपणे वागली आहे, आज मी छोट्या भावाला मारलंय, काही झालं असेल, जे काही आपल्या हातून चुकलं असेल तेही तिथं लिहा. आणि मी आज चांगलं काय केलं तेही तिथं लिहा. आणि आपसूक आहे, वाईट गोष्टी हळूहळू आपल्यातल्या कमी होतील, दुर्गुण आपले कमी होतील आणि सद्गुणात ते वाढीला लागते. तर ही डायरी लिहायची मला तर सवय माझ्या मुलांना पण लावली आहे. आणि माझ्या मुलीची डायरी मी चोरून वाचायचं. कारण बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या पालकांशी संवाद कमी असतो. म्हणजे आज तुम्ही तुमच्या शिक्षकांशी किंवा मैत्रिणीशी जितक्या मोकळेपणाने बोलू शकता तितकं तुमच्या आईशी बोलू शकत नाही हे तितकंच खरं. आणि माझाही मी वेळ देऊ शकत नसल्यामुळे मुलीशी कम्युनिकेशन कमी होतं. आणि तिच्या डायरीत तिने लिहिलं होतं की मला म्युझिक शिकायचं आहे, ही गोष्ट आहे 10वीतली. आणि मला वाईट वाटायला लागलं, अरे हिला म्युझिक शिकायचं आहे, आपण तर त्याच्याकडे लक्षच दिलं आहे. कारण शाळेत असताना मी पण थोडं बुकिश होते, माझी चूक आहे, माझ्यातली ती उणीव आहे. मी तुम्हाला सांगते फक्त पुस्तक अभ्यास 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 करायचं आहे. कारण खेळणाऱ्या मुली म्हणजे त्या अभ्यासात कमी मार्क पडायचे आणि मला असं वाटायचं काय टाइमपास आहे खेळणं म्हणजे चुकीचं आहे. पण तसं करू नका. मी माझ्या मुलीचं पुन्हा उदाहरण दिलं आहे, खेळण्यामुळं तुमच्या आयुष्यात तुम्ही हार जीत त्याचा स्वीकार करायला शिकता. जिंकल्यानंतर सुद्धा ते पचवता आलं पाहिजे आणि हारल्यानंतर सुद्धा आपला पराभव पचवता आला पाहिजे. आणि हे फक्त आणि फक्त ग्राउंडवर शिकायला मिळतं, वर्गात बसून बाकड्यावर बसून हे शिकायला नाही मिळत. त्यामुळं खेळा. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आहे. कॉलेजमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये, सिनियर कॉलेजमध्ये जिथं जिथं संधी मिळेल तिथं पार्टिसिपेट व्हा आणि खेळायला सुरुवात करा. मग म्युझिक, म्युझिकचा विषय आल्यानंतर मला पुन्हा तेच की मी कुठलाही छंद, मला छंद आहे तर फक्त पुस्तक वाचायचा ना, मला गाणं म्हणता येतं ना, डान्स करता येतं, बोलायचं पण गाणं साधता थोडंफार यायला लागले. तर मी तिला 10वीत असताना निर्णय घेतला की तिला गाणं शिकवायचं. पुन्हा सगळ्यांची मला बोलणी खायला लागली, अगं 10वीचं वर्ष आहे, एकतर तिला कमी मार्क्स आहेत आणि मला माहित होतं तिला काय BS करायचं आहे. मी अपेक्षा पण केली नव्हती की ती MBBS करणार आहे. तिला BS करायचं असा काय फरक पडणार आहे जो ते शिकेल गाणं. मी तिला गाणं शिकवलं, ती गाणं शिकली आणि कदाचित तिला जे हवंय तिला करायला मिळाल्यामुळं तिला अभ्यासावर फोकस करता. आणि हे जिवंत उदाहरणं सांगते, मी काही मनगणित गोष्टी नाही सांगत आहे तुम्हाला. मुद्दा मी माझ्या घरातली उदाहरणं सांगते. त्यामुळे तुम्हाला तुमचा एक छंद असला पाहिजे आणि तो छंद जोपासता आला पाहिजे. आत्ता तुम्ही फार लहान आहात, स्ट्रेस ताण हा विषय ऐकून माहीत असेल इतकं काही आत्ता आयुष्यात नसतं आपलं. पण जेव्हा थोड्या प्रोफेशनल व्हाल, करिअर सुरुवात होईल, चांगल्या चांगल्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतील, त्यावेळेला तुमच्याकडनं तुमचं शोषण काम पण तेवढंच एक्स्ट्रॅक्ट करून घेतलं जाईल तुमच्याकडून. कुणी आपल्याला फुकट पगार देत नसतं आणि त्यावेळेला आपल्याला छंद म्हणून, विरंगुळा म्हणून कुठलं तरी एक आपल्याला काहीतरी कला आपल्या अंगात असली पाहिजे. नृत्य करता आलं पाहिजे, गाणं म्हणता आलं पाहिजे किंवा अजून कुठलं चित्र काढता आलं पाहिजे चांगलं. आणि ते करत असताना आपण त्याच्यात इतके तल्लीन होतो की आपला थोडा स्ट्रेस रिलीव होतो. तर हा छंद आता मी 40व्या वर्षी म्हटलं की मी गाणं शिकायचं शिकू शकते नाही असं नाही, पण आत्ता जर का तुम्ही ते छंद तुमच्यामध्ये जो
जोपासले तर ते भविष्यात नक्कीच तुम्हाला कामाला येतील. तर मला ते पण सांगायचं की एक चांगला छंद जो आपला मित्र असू शकतो तो छंद आपल्यासोबत असावा असं मला वाटतं. प्रतिकूल परिस्थिती असते त्याच्यातून पुढे जाता आलं पाहिजे. शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेता आला पाहिजे. भिकारी सुद्धा पैसे कमवतो बरोबर. एका म्हणजे माझ्या मुलाच्या वर्गातली एक स्टोरी आहे. तर त्याच्या वर्गामध्ये एक मुलगा आहे तो नापासच होणार असं ठरलंच होतं पण 35% घेऊन तो पास झाला आणि 100% रिझल्टचं क्रेडिट त्या मुलाला दिलं गेलं. तर तो मुलगा चहाचा बिझनेस करतोय आणि त्याच्याच वर्गातला दुसरा टॉपमोस्ट मुलगा तो नेफ्रॉलॉजिस्ट आहे डॉक्टर आहे आणि ते दोघंही तेवढेच पैसे कमवतात. लक्षात आलं? तर असं कधीही कुठल्याही क्षणी वाईट वाटून घ्यायचं नाही. कष्ट करत राहायचं आपल्याला काय अचीव करायचं आहे ते आपल्या नजरेसमोर ठेवायचं आहे आणि त्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करत राहायचेत कष्ट करत राहायचं आहे आणि मगच आपल्याला ते यश मिळणार आहे. हे करत असताना विसरायचं नाही आहोत आपण बाई आहोत घराची जबाबदारी माझी आहे. मी पैसे कमवते याचा अर्थ मी घरात कसंही वागून चालत नाही. माझी मुलं मला ऑब्झर्व करत असतात. खोटं बोलत नाही मी सकाळी येताना पोळे भाजी करून आली आहे घरात मुलासाठी. आपल्या घरातली मुलांची जबाबदारी आपली आहे. आपलं घर एकत्रित ठेवायची जबाबदारी आपली आहे. आपण मुलगी आहोत आपल्याकडं भारतात राहतोय आपण. एक संस्कृती आहे आपली. सासरची फॅमिली एकत्रित ठेवायची आणि बाहेरची फॅमिली एकत्रित ठेवायची जबाबदारी तुमची आहे. तर ते जे संस्कार आहेत ते कधीही विसरायचे नाही आहेत. कितीही मोठ्या झालात कितीही मोठ्या अधिकारी झालात कितीही चांगल्या पगाराच्या नोकरीवर असाल तरीसुद्धा आपल्या कुटुंबाला आपल्याला एकत्रित ठेवायचं आहे. मोरओवर आपल्याला आपल्या स्वतःचा पण विचार करायचा आहे. शिक्षण घेतोय म्हणजे काय. एक कविता आहे नुकतंच आत्ता सावित्रीबाई फुलेंचं आपण आठवण काढली 2-3 दिवसांपूर्वी त्या अनुषंगाने एक कविता नीट ऐका बरं का मुलींना नीट ऐका. आभार ज्योतिबा आभार. तुम्ही आम्हाला लिहायला शिकवलंय वाचायला शिकवलंय आम्ही आता लिहू शकतोय. होय स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्यापूर्वी आम्ही आता लिहू शकतोय. माझ्या मुलांना शिका खूप मोठं व्हा खूप मोठं व्हा. बघा कवितेचा अर्थ लिहिता वाचता येतंय का पण शिक्षणाचा अर्थ कळला का. काय केलं लिहून वाचून. हा तर ही कविता आहे. आपल्या समाजातलं हे व्यंग आहे. मुली शिकतात पण ताणतणावाला सामोरं जाताना कधी कधी नको ते पर्याय निवडतात. मग त्या शिक्षणाला काय अर्थ आहे हो बरोबर. कितीही नैराश्य आलं आयुष्यामध्ये तरी कुठलाही गैरमार्ग अवलंबू नका. सिंधुताई सपकाळांची स्टोरी सगळ्यांना माहीत आहे आणि अशा स्टोरीज वाचायच्या लिहायचं आपल्या भावनांचा निचरा करायचा. भावनेच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नकात आयुष्यामध्ये. फार विचार करा. एखादा क्षण येतो रागाचा एखादा क्षण येतो नैराश्याचा. आपल्याला सांगितलं गेलं असेल शाळेतून पण सांगणं सोपं असतं कृतीत आणणं तितकंच ते महत्त्वाचं असतं. 1 ते 100 आकडे मोजा असं सांगतात बघा राग आल्यानंतर घरातले पण. थोडं शांत व्हा त्या क्षणी रिॲक्ट करू नका. थोडासा विवेक बुद्धीचा वापर करा विचार करा आणि नंतर त्याच्यावर रिॲक्ट करा. खूप शांत राहा संयमी राहा आणि तुम्ही संयमी राहिला तर तुमचं कुटुंब तुमची पुढची पिढी आपल्या भारताचं पुढचं जे काही देशाचं नागरिक आहेत होणारे तर ते घडवायची जबाबदारी तुमची आहे. तर तुम्ही खूप खूप पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही आभाळ वाटांचे प्रवासी आहात. आता आभाळाच्या वाटा आहेत तुम्हाला पण हे करत असताना आभाळात फिरत असताना पृथ्वीवर पाय थिजून राहावे ही परिस्थिती शरणता पण आपल्यामध्ये असली पाहिजे. लक्षात घ्या आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. कितीही यश आलं तरी उडायचं नाही आहे आपल्याला. शेवटची एक कविता म्हणते आणि तुमची रजा घेते. काळोखाच्या अथांग सागरात प्रकाशाची बेटेही असतातच. काळोखाच्या अथांग सागरात प्रकाशाची बेटेही असतातच. हा काळोखही सनातन आणि ती बेटेही सनातन. ते बदलणार नाही आहेत ना. ते सनातन आहेत तसेच राहणार आहेत. पण आता म्हणून माझं मीच ठरवायचं आहे की काळोखाच्या सागरात वाहून जाणारा पराभूत नावाडी मी होणार की प्रकाशाच्या बेटावर प्रयत्नांची लागवड करणारा यशस्वी शेतकरी. धन्यवाद.